द कोथी टाइम्स मध्ये आपले स्वागत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुन्हा चालू करा अन्यथा आंदोलन. स्वाभिमानी युवा नेते सौरभ राजू शेट्टी यांचा इशारा. कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासकांचा स्पॉट राऊंड मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुन्हा चालू करा अन्यथा स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेकडून राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात निर्णायक आंदोलन उभे करू असा इशारा स्वाभिमानी युवा नेते सौरभ राजू शेट्टी यांनी दिला आहे. कृषी व संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासकांचा स्पॉट राऊंड मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेऊन स्वाभिमानी युवा नेते सौरभ राजू शेट्टी यांनी शिष्यवृत्ती सुरू करण्याची मागणी केली आहे. यावेळी कृषी व संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासकांचा स्पॉट राऊंड मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुन्हा चालू करा अन्यथा स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेकडून राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात निर्णायक आंदोलन उभे करू असा इशारा स्वाभिमानी युवा नेते सौरभ शेट्टी यांनी दिला. 2021 पासून कृषी विद्यापीठ व कृषी संलग्न पदवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्पॉट राऊंड मधून ज्यांची ऍडमिशन झालेत त्या सर्वांना एक GR लागू झाला. तो GR म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना व पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता. हे दोन्ही योजना राज्य सरकारने रद्द केलेत. ह्या गोष्टीचा खरं तर निषेध व्हावा, कारण की स्पॉट राऊंडच्या माध्यमातून ऍडमिशन घेणारे हे सर्वसामान्य शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुले असतात, जेणेकरून त्यांचा एकच स्वार्थ असतो की आपल्या घरा शेजारी जवळच्या कॉलेजमध्ये जर आपल्याला ऍडमिशन मिळालं तर घरची कामं शेतातली कामं प्लस हे सगळे शिक्षण घेता येईल. ह्या हेतूने स्पॉट राऊंड मधून बऱ्याच जणांची ऍडमिशन होतात. आणि खऱ्या अर्थानं हा GR रद्द करून एक गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीला दगा देण्याचा प्रयत्न ह्या राज्य सरकारने केलेला आहे. आणि राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांना एक पत्र लिहून ह्या सर्व गोष्टीचा आम्ही अंदाज घेणार आहोत आणि त्यातून काहीतरी प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा करतो. आणि त्यातून सुद्धा जर आमच्या प्रश्नाला वाचा फुटणार नसेल तर ह्या शेतकऱ्यांच्या सर्व मुलांना एकत्रित करून स्वाभिमानी विद्यार्थी परिषद राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून एक निर्णायक लढा उभा करेल. आणि जोपर्यंत हा कायदा पुन्हा चालू होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.